स्वस्तात हज यात्रा करण्याचा आमिष दाखवून यात्रेकरूंना 16 लाखांचा गंडा घालणाऱ्या A12चा मालक फरार रफिक मौलाना याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. रोख रकमेसह भामट्यानं भाविकांचे पासपोर्टही लंपास केले आहेत. न्यायालयानं त्याला 4 दिवस पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. किराडपुरा रहमानिया कॉलनीत रफिक मेवाती हा A12 नावाने हज उमराह टूर्स आणि ट्रॅव्हल्स चालवतो. एप्रिल महिन्यात स्वस्तात उमराह करून देण्याची थाप मारून त्याने 28 यात्रेकरूंना मुंबईत नेले होते. प्रत्येकाकडून 50,000ची रक्कम त्याने उकळत त्यांच्याकडील पासपोर्ट ताब्यात घेतले होते. यात्रेकरूंना रफिक मेवाती याचा भाऊ समीर आणि मुजाहिद यांनी 17 मे रोजी मुंबई विमानतळावर नेले होते. विमानतळावर उतरताच समीर आणि मुजाहिद या दोघांनी विजा लपवण्याची थाप मारून पुन्हा पैशाची मागणी करत त्यांच्याकडून 25 लाखाची रक्कम उकळली आहे. यात्रेकरूही विमानतळावर जाताच त्यांना विमानाचे तिकीट बनावट असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे समजताच यात्रेकरू औरंगाबादला परतले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर समीर आणि मुजाहिदला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तेव्हापासून मुख्य आरोपी रफिक मौलाना हा मात्र फरार होता. तो घरी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.